शहरातील सर्व चर्चवर केलेली विद्युत रोषणाई, चर्च आणि ठिकठिकाणी उभारलेला ख्रिस्त जन्माचा देखावा, रात्री चर्चमध्ये झालेली प्रार्थना, त्यानंतर कापण्यात आलेला ख्रिसमसचा केक, केकचा आस्वाद घेतानाच नवीन वर्षाचेही स्वागत असे चित्र ख्रिसमसच्या निमित्ताने पाहायला मिळाले. रविवारी म्हणजेच दिनांक 24 सायंकाळपासून या उत्साही पर्वाला सुरुवात झाली. मध्यरात्रीच सर्वच चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करण्यात आला. नाताळ, ख्रिसमस 2018, नवीन वर्ष, नवीन सुख, नवीन भेटवस्तू, थोडक्यात काय, नाविन्य. सारी दुःख दूर करायला येशू ख्रिस्त, जीजस ख्रिस्त या धरणीवर एक आगळी वेगळी चमक घेऊन आल्याबद्दलचा हा सण ख्रिसमस. देवदूत ग्रॅबियलनी आई मरियमला सांगितलं की त्यांच्या गर्भातून जगाच्या भविष्याचा राजा येणार आहे. सुखाचा आणि माणुसकीचा संदेश घेऊन देव येणार आहे. जीजसचा जन्म होणार आहे. जवळच्या झाडावर चांदण्या चमकू लागल्या. त्यालाच श्रद्धाळू ख्रिसमस ट्री असं म्हणतात आणि ती तशीच सजवण्याचा प्रयत्नही करतात. गोड पदार्थ, स्पेशल केक, गिफ्ट्स आणि असल मजा. ग्रीटिंग्स, गिफ्ट्स, नातेवाईकांची वर्दळ, बायबलमध्ये लपलेली माणुसकी सर्वांना सुखावून जाऊ दे, हीच त्या जीजसकडे मनापासून इच्छा करूया. मे दिस युकारिस्टिक सेलिब्रेशन बी अ विटनेस ऑफ जीजस बीइंग बॉर्न इन द वूम ऑफ मेरी आवर मदर and an ever-living experience of Him being born in our hearts. I could say three things about Bethlehem. First of all, the meaning of Bethlehem. And secondly, Bethlehem before Christ was already a famous place. And Bethlehem at the time of Christ when Jesus was born. And finally, our own Bethlehem, our own place where Jesus is born for us. सांता क्लॉज सुखाचा संदेश घेऊन घरोघरची परिस्थिती सुखाची आणि समाधानाची बनवण्याचा प्रयत्न करत असतो. बेल्स मनामनाला खूप तरतरीत होण्याची शिकवण देतात. थंडीत ख्रिसमसच्या मेणबत्तींनी वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे. यालाच ख्रिसमस म्हणून ओळखलं जातं. Today Savior is born to us. Who is Jesus Christ, the Lord? Oh, sing a new song to the Lord God. Oh, sing to the Lord.
आज 25 डिसेंबर जगभरामध्ये ख्रिसमस हा उत्साहात साजरा केला जातो, जो जगाला शांतीचा संदेश देणारा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून आज साजरा केला जातो. काल आम्ही पाहिले कशाप्रकारे नाताळची तयारी, ख्रिसमसची तयारी कशी केली जाते. आज आपण पाहूयात जन्मदिवस कशाप्रकारे उत्साहात साजरा केला जातो. चला तर मग तरुण भारत सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात. Jesus, the Son of God, Jesus, the Redeemer, Jesus, the Savior of the world, born on this day at Bethlehem, passing on that little message, I have come to give life and life in its fullness. May Christmas season bring about joy, peace and happiness to everyone. Wishing Tarun Bharat and all the people who read every day the news which comes into this famous paper which has a wide circulation, I wish them all the best. It's a time for meeting all old friends and relatives from far and long. They do come here, we meet, we have a fantastic time enjoying during Christmas. And the Christmas, we have the special service, Christmas service in the morning at the church, and after which there is going to be a very lavish dinner wherein we will be joined by a lot of relatives and friends and well-wishers who keep coming. And of course the Christmas cake is the most important thing when people enjoy and relish the cake. So it's one of the nicest times celebrating the birth of Lord Jesus Christ. कितीही समस्या आल्या तरी त्याला सामोरे जायचं, चांगुलपणा आपल्या मनामध्ये कायम मरेपर्यंत टिकून ठेवायचा, ही येशूची शिकवण. सर्व ख्रिस्ती बांधवांना तरुण भारत सोशल मीडियातर्फे ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय सह मी अक्षता नाईक, तरुण भारत सोशल मीडिया टीम. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तरुण भारत प्रस्तुत घरकुल प्रदर्शन 2018. जो व्यवसाय दक्ष त्याचा घरकुल प्रदर्शनात कक्ष. घरकुल मध्ये स्टॉल उद्योगाची वाढ कमाल. स्टॉल बुकिंग साठी संपर्क साधा